कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 महिन्यांपासून बंद पडलेली बस सेवा येवला बस आगारातून 22 मे पासून सुरू करण्यात आली होती, मात्र 8 दिवस उलटून देखील प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून कोणीही प्रवाशी हा बस स्थानकावर येत नसल्यानं बस कुठेही सोडण्यात येत नाहीयेत। बसस्थानकावर बस रोज उभ्या करून ठेवल्या जातात, मात्र प्रवाशीच येत नसल्याने बसस्थानकावर अजूनही शुकशुकाट बघावण्यास मिळतोय। आता बससेवा सुरू करून 8 दिवस लोटले तरी देखील बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसेस प्रवाशांची प्रतीक्षा करतायत। गेल्या 2 महिन्यांपासून येवला आगारात सर्व बस उभ्या असल्यानं सुमारे 3 कोटी रुपयांचा भूर्दंड आगाराला सहन करावा लागलाय। 8 दिवस झाले तरीही प्रवासी बस स्थानकाकडे फिरकत नसल्याने बस चालक आणि वाहकांना चक्क प्रवाशांची वाट बघण्याची वेळ आली आहे। याविषयी आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी अधिक सांगितलं। वाहतूक करण्यासाठी मंजुरी दिली, त्यानुसार आपण दैनंदिन 16 फेऱ्या, ज्या नांदगावला 2, लासलगावला 2, निफाडला 2 आणि मनमाडला 2 अशाप्रमाणे आपण 8 एका बसला अशा 2 बसेस ठेवून आपण सकाळी 7:30 पासून प्रवासी वाहतुकीस आवाहन केले होते, परंतु दिनांक 22 पासून आजपर्यंत एकही प्रवाशी सदर बसमध्ये आलाही नाही आणि आमच्या बसस्टँडवर कुठे फिरकलाही नाही। कारण त्यामुळे आमच्या महामंडळाचं जे नुकसान झालं आहे ते न भरून येणार आहे। आत्तापर्यंत लॉकडाऊन जो 23-24 तारखेपासून चालू झाला मार्चपासून, ते आत्तापर्यंत जवळजवळ 3 ते 3.25 कोटीचं नुकसान राप येवला आगारात झालेलं आहे। आता आम्ही फक्त एवढंच आवाहन करतो तालुक्यातील सर्व लोकांना की सर्व बसेस आम्ही सॅनिटाईज करून घेत आहोत, प्रत्येक बस आपण पूर्ण धुवून स्वच्छ करून त्या बसला पूर्ण सॅनिटाईज करून आपण ती फलाटावर लावत आहोत आणि प्रवाशांना थर्मल स्कॅनिंग करून आणि त्यांना सॅनिटायझर वापरून त्यांनी आपल्या बसमध्ये विथ मास्क यायचं आहे, म्हणजे प्रत्येकाने मास्क घातलेला असणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत 65 वर्षाच्या पुढचे आणि जे 10 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना ह्या बसमधून वगळलेलं आहे ह्या प्रवासामध्ये। त्या लोकांनी फक्त मोठ्या जे प्रवासी आहेत रुटीनमध्ये जे जातात येतात त्या प्रवाशांनी निश्चित आमच्या बसने प्रवास करावा, जेणेकरून आम्ही पूर्ण सुरक्षितता घेतलेली आहे प्रवाशांची इथून पुढे आणि सुरक्षितता राहणार आहे। दैनंदिन आपण बसेस रोज 7:30 वाजता आपल्या बसेस दोन्ही लागलेल्या असतात, नांदगावला जाण्यासाठी, निफाडला जाण्यासाठी, मनमाडला आणि लासलगावला अशा 4 ठिकाणी आपण ते प्रवासाचा मार्ग ठरवलेला आहे। त्या बसमध्ये आपण प्रवास करावा अशी मी सर्व लोकांना विनंती करतो, आवाहन करतो, सर्वांनी निसंकोचपणे आणि आमच्या बसमध्ये प्रवास करावा आणि सुरक्षित प्रवास करावा एवढीच मी सर्वांची। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, SN मीडिया, येवला।